कोल्हापूर तालुक्यात आठवडाभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी डोंगर दरड कोसळणे, रस्ते खचणे, झाडे पडणे सुरूच आहे. यातच आज सकाळी 6:30 दरम्यान पोलादपूर महामार्गावर पंचायत समिती कार्यालयासमोर जुना भलं मोठं झाड कोसळले. यामध्ये महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकी व एक थायलो कारचा चक्काचूर झालाय. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकी व एक झायलो 4 चाकी गाड्यांचा चक्काचूर झालाय. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजूला असणाऱ्या दुकानांचेही नुकसान झाले. मुंबईहून खेडकडे प्रवास करत असताना झायलो गाडीतील वयोवृद्ध पती पत्नी थोडक्यात बचावले. गाडीचा टायर पंक्चर काढण्यासाठी तेथे उभी केली होती. ड्रायव्हर उतरून गेला व वयोवृद्ध पती पत्नी गाडीतच होते. तेवढ्यात दोघेही लघुशंकेला उतरल्याने दोघेही वाचले. थोड्याच वेळात गाडीवर मोठा मोठा झाड पडला. दरम्यान महामार्गावरील वाहतूक ही 3 तास बंद होती. झाड हटवल्यानंतर 3 तासानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकर सह आधार न्यूज महाराष्ट्र.